आता आपण भूमिश्वर शिव मंदिराकडे जात आहोत. या शिवमंदिराकडे जाताना आपल्याला पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि समोरच दिसतं ते भव्य शिवमंदिर. चला तर आपण आता सैर करूया या भव्य भूमिस्तर शिवमंदिराची. जसजसं आपण पायऱ्या उतरू लागतो तसतसं नजरेच्या टप्प्यात हे शिवमंदिर येऊ लागतं. प्रसन्न विरूपाक्ष मंदिर आहे याचं नाव. प्रसन्न विरूपाक्ष मंदिर सुद्धा आहे. गणपतीची मूर्ती प्रचंड मोठा दगडी दरवाजा. यातून आज शिरतात आपणास वाटायला गवाक्ष दिसत. समोर अजून एक चौकट आपणास दिसून येते. त्या मंदिराचं आतील बांधकाम या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पाठीमागचा हा भाग. पडीक अवस्थेत हे मंदिर विहीर दिसते, त्यात पाण्याने पूर्ण भरलेली. या सर्व बांधकामात आणि पाणी आहे. जसजसं आपण या दगडी बांधकामात जातो तसतसे आपण असे दगडी खांब दिसू लागतात. वर हा एक उंच स्तंभ जो मंदिराचे अस्तित्व दर्शवतो. हे चौथरे, दोन दगडी चौथरे. कदाचित या ठिकाणी ही विहीर असायला असली पाहिजे. यात अजूनही पाणी साठल्याचं आपणास दिसून येतं. हे स्तंभ आहेत अस्ताव्यस्त विखरलेले हे स्तंभ. आणि आपण पाहिलं तर या दगडी बांधकामाच्या आतमध्ये पूर्ण असं पाणी साठलेलं दिसतं. आणि पाणी साठलेलं आहे तुम्ही पाहू शकता. जसजसं आपण आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करतो तर आपणास या पाण्यातून जाणाऱ्या पायऱ्या आणि समोर शिवलिंग अत्यंत महत्त्वाचं हे मंदिर इथे आपण पाहू शकता. पाण्यातून या पायऱ्या आहेत शिवमंदिराकडे जाताना मंदिर असं दगडी खांबावर पूर्ण
ஏன் லோத்த ஜான रिफ्लेक्शन आहे अत्यंत सुंदर अशा पद्धतीने पाण्यात मंदिर आहे पाण्यातून जाणं भाग నీర్ పోదా పైకి కాదు తుంగభద్ర వాటర్ ఇది తుంగభద్ర వాటర్ సరే అడిగారే आता मी या पाण्याचं एकंदर प्रत्यक्ष शिवमंदिरात चाललं आहे तुम्ही पाहू शकता पाण्यातून आम्ही जातो आणि स्वच्छ पाणी छतावर सुद्धा पूर्णपणे पाण्यातून स्तंभावर ह्या प्रकारे शिवमंदिर पूर्णपणे पाण्यात जवळजवळ पूर्णपणे पाण्यात बुडालेला मंदिर आणि आतमध्ये काहीच दिसत नाही आहे अशा प्रकारे या ठिकाणीसुद्धा जाता येतं पूर्णपणे तुंगभद्रेच्या पाण्यात बुडालेलं मंदिर आहे शोभोवाधून पाणी बरेच भाविक यात जात असतील पण पुढे चांगल्या पद्धतीचं पुरातन पाणी या ठिकाणी